भाजपच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपालांची भेट घेतली आणि यामध्ये भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. अनेक आरोप राज्य सरकारवर तसेच शरद पवारांवर केलेत. काँग्रेसवर सुद्धा फडणवीसांनी आरोप केलेले आहेत. राज्यातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भाजपच्या शिष्टमंडळाने ही आज भेट घेतली. फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी अहवाल मागवावा अशी भाजपनं मागणी केलेली आहे. एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये आता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारमध्ये कुठली नैतिकता उरली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पवार बोलतात मात्र मुख्यमंत्री बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मौन का बाळगलंय अशा प्रकारे फडणवीसांनी आरोप केलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं हे मौन म्हणजे चिंताजनक आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यपालांनी आता मात्र हस्तक्षेप करावा असं त्यांनी म्हटलंय. आज राज्यपालांना आम्ही भेटून वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दिलेल्या आहेत. आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संवैधानिक प्रमुख म्हणून माननीय राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. माननीय राज्यपालांनी त्यांच्याकडनं अहवाल घेतला पाहिजे. या खंडणीच्या घटनांचं काय त्यांनी कारवाई केली, जे रॅकेट बाहेर निघालेलं आहे त्या रॅकेटवर त्यांनी काय कारवाई केली, या सगळ्या गोष्टी या राज्यपालांनी त्यांच्याकडनं घ्याव्यात आणि हा अहवाल त्यांनी मागवावा याकरता आज आम्ही भेटलो आहे. ज्या प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येत आहेत या अत्यंत चिंताजनक आहेत आणि याच्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक गोष्ट काही असेल तर या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं मौन. एक शब्द माननीय मुख्यमंत्री या संदर्भात बोलत नाही आहेत. सन्माननीय पवारसाहेबांनी दोन प्रेस घेतल्या पण दुर्दैवाने झालेला प्रकार पाठीमागे घालण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेस पार्टी ही तर अस्तित्वहीन दिसते आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिकाच नाही आहे. त्यांचे नेते दिल्लीत काहीतरी बोलत आहेत, इथे वेगळं बोलत आहेत. या महाविकास आघाडी सरकार म्हणा का महावसुली आघाडी सरकार म्हणा, यांनी सगळी नैतिकता ही पूर्ण पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेकरता या ठिकाणी हे सगळं काम चाललेलं आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि माझा तर काँग्रेसला सवाल आहे की काँग्रेसने सांगितलं पाहिजे त्यांना किती हिस्सा आणि वाटा मिळतो आहे. ज्या प्रकारचं त्यांचं मौन आहे त्यांना वाटा आणि हिस्सा किती आहे हे देखील आता या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे, शरद पवारांवर टीका केली आहे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या सत्तेवर कारभारावर टीका केलेली आहे. आणि टीका करताना रॅकेटमुळे महाराष्ट्राची बदनामी होतीये, त्यासाठी आपल्यावर देखील गुन्हा दाखल झाला तरी चालेल आणि असे अनेक गुन्हे करायला मी तयार आहे असं फडणवीस म्हणालेत. तिन्ही पक्षांना हफ्तेहोरी होत असल्याबद्दल कल्पना आहे असंही ते म्हणतात. तर आज शिष्टमंडळानं भाजपच्या राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि राज्यपालांनी एकंदरीत हस्तक्षेप करावा. मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत, मुख्यमंत्री यावर काहीही बोलत नाही आहेत, तर मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी बोलतं करावं अशी मागणी भाजपच्या या नेत्यांनी केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे